विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 10 मतदारसंघात एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र आज दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. चंदगड मतदारसंघात शिवाजी शतुप्पा पाटील आणि संतोष आनंद चौगुले, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात संजय भिकाजी मागाडे आणि हातकणंगले मतदारसंघात गणेश विलास वायकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत. जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले असून उद्या गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.